नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही ऐकताय आपलं अग्रवंच शेत मार्केट पॉडकास्ट. या पॉडकास्टमधून आपण आज महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. यामध्ये आज आपण सोयाबीन, कापूस, गवार, संत्रा आणि कांद्याचा आढावा घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात सोयाबीनच्या बाजारापासून. तर सोयाबीन बाजारानं आजही आपल्या शेतकऱ्यांचा हेरमोड केला आहे. सोयाबीनची बाजारातील आवक कायम असून दर पातळी आपल्याला दबावतच दिसते. देशातील बाजारात आजही सोयाबीनला सरासरी 4,500 ते 4,700 रुपयांचा भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन निचंकी पातळीवर पोहोचलंय. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत $12.19 प्रतिबुशेल्सवर होते, तर सोयाबीनचे वायदे $363 प्रतिटनांवर पोहोचले होते. जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादनातील वाढ आणि कमी उठाव याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून येतोय. पण देशात यंदा उत्पादन घटलंय असं असूनही दबावातच भाव दिसतोय. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून येऊ शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हे होतं सोयाबीनचं. आता वळूयात कापूस बाजाराकडे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात आज सुधारणा दिसून आली. कापसाचे वायदे इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंज म्हणजेच आईस या वायदे बाजारात 82.70 प्रतिपाऊंडवर होते. तर कॉटलुक ए इंडेक्स, आता कॉटलुक ए इंडेक्स म्हणजे जगातील महत्वाच्या 5 देशांमध्ये जे कापसाचे व्यवहार होतात त्या दराची सरासरी असते. कॉटलुक ए इंडेक्स आज काहीसा वाढून 92.10 पोहोचला होता. बाजारात घडत असलेल्या सकारात्मक घडामोडींचा कापूस बाजारावर परिणाम दिसून आल्याचं दिसते. मात्र देशातील बाजारात अजूनही आवकेचा दबाव कायम दिसतो. बाजारातील आवक सरासरी 1,80,000 गाठींच्या दरम्यान कायम आहे. राज्यातील आवक अजूनही जास्त आहे, त्यामुळे कापूस भाव 6,600 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान दिसते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते असा अंदाज आहे. आता बघूया कांदा बाजारात काय चाललंय. देशातील मोठ्या बाजारातील कायम असलेली आवक आणि इतर छोट्या मोठ्या बाजारांमध्ये वाढत असलेली लाल कांद्याची आवक यामुळे कांद्याच्या बाजारावरील दबाव कायम आहे. कांद्याचे भाव आठवडाभरात क्विंटल मागे 100 ते 200 रुपयाने कमी जास्त होताना दिसतायत. आजही कांद्याला सरासरी 1,200 ते 1,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर गुजरातसह देशाच्या इतरही भागातून कांद्याची आवक सुरू आहे. खरीपातील कांदा असल्यानं शेतकऱ्यांना लगेच विक्री करावी लागते, त्यामुळे बाजारातील आवक चांगली दिसते. आवकेचा दबाव कांदा बाजारावर दिसून येतो आणि ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते. आता बघूया गवारच्या भावाचं. गवारचे भाव मागील काही दिवसांपासून सरासरी पातळीवर टिकून आहेत. गवारला चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होत असल्याचे काही शेतकरी आणि व्यापारी सांगतायत. बाजारातील गवारची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे, मात्र दुसरीकडे गवारला उठाव चांगला मिळतोय, त्यामुळे गवारच्या भावाला आधार आहे. सध्या गवारचे भाव 5,000 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान आहे. क्विंटलचा हा भाव आहे, तर आवक सरासरीपेक्षा 30% कमी आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस दिसू शकते असा अंदाज गवार बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. आता बघूया संत्रा बाजारात काय सुरू आहे. तर संत्र्याची आवक बाजारात सुरू असून भाव मात्र दबावातच दिसत आहेत. त्यातच वाढत्या थंडीमुळे संत्र्याला कमी उठाव आहे. आता आपण सुद्धा थंडीमध्ये कमी संत्रा खातो आणि त्याचेच पडसाद बाजारावर उमटताना दिसत आहेत. राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये संत्र्याची आवक जास्त दिसते. मुंबईच्या बाजारात जवळपास 3,000 क्विंटलची आवक झाली होती, तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक कमी जास्त होती. संत्र्याला सरासरी 2,000 ते 3,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतो आणि हा भाव कमी असल्याचं शेतकरी सांगतायत. संत्र्याची आवक कमी होताना दिसत आहे, तसेच थंडी कमी झाल्यानंतर संत्र्याला पुन्हा उठावही मिळू शकतो, त्यामुळे संत्र्याच्या भावाला आधार मिळेल असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हे होतं आजचं आपलं अॅग्रोवनचं शेतमार्केट पॉडकास्ट. आपण रोज सायंकाळी 5 वाजता आपल्या अॅग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून विविध शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. त्यामुळं पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी 5 वाजता अॅग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.